नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा घरातली आणि ऑफिसची कामं सांभाळताना स्वतःच्या आणि घरातल्यांच्या आरोग्याची काळजी घेणं म्हणजे कसरतच असते पण काळजी करू नका हे काम सोप्पं करण्यासाठी माझ्या चॅनलवर अनेक हेल्दी आणि सोप्या रेसिपीज आहेत आज आपण अशीच एक पौष्टिक रेसिपी, रेसिपी बघूयात यात भरपूर कॅल्शियम फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांना मजबूती मिळते भरपूर फायबर्स मुळे गट हेल्थ मेंटेन्ड असते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं भरपूर अँटी ऑक्सिडेंट्समुळे तुमची त्वचा चमकदार होते भरपूर प्रमाणात आयन, प्रोटीन आणि मिनरल्स विशेष करून पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात राहतं विटॅमिन सी बी सिक्स बी टू फॉलिक ॲसिड कॅल्शियम झिंक आणि मॅग्नेशियम पण मिळतं या रेसिपीमध्ये वापरली गेलेली डाळ तशी थोडीशी दुर्लक्षितच आहे पण ही अतिशय पौष्टिक आहे चला तर मग आपण लगेच रेसिपी बघूया तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा रेसिपीज पोस्ट करीन किंवा ज्या ज्यावेळी मी असे माहितीपूर्ण व्हिडिओज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल थँक्यू चार लोकांच्या फॅमिलीसाठी मी इथे पाऊन वाटी मसूरची डाळ घेतली आहे मसूरची डाळ कुकरच्या भांड्यामध्ये घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून झाली की याच्यामध्ये दोन वाट्या पाणी आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा हिंग घालायचा आहे एक छोटा चमचा हळद घालायची आहे एक चमचा तूप घालायचं आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेऊया हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत मी आज इंद्रायणी तांदूळ वापरलाय तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ वापरू शकता आता हे धुवून झालं की याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचे आणि कुकरचे डबे तयार करून झाले की अर्धा तास भिजवायचे अर्ध्या तासाने कुकरच्या खाली अर्धा ग्लास पाणी घालायचे आणि दोन्ही डबे ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता वाफ जिरली की डबे काढून घ्यायचेत आणि भिजवून ठेवल्यामुळे आपली मसूरची डाळ छान मऊ शिजली आहे मिळून येते छान आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल तापलं की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की एक चमचा जिरे घालायचे अगदी पाव चमचा हिंग आहे कारण हिंग आपण डाळीत घातलेला आहे आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्यात एक हिरवी मिरची उभी चिरून घालायची आहे दोन लाल मिरच्या घालायच्यात अगदी पाव चमचा आलं आहे कडीपत्ता घालायचा एक छोटा चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि दोन चमचे लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ घालायची आहे आणि घट्ट पातळ तुम्हाला जसं आवडतंय तसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्यावर आणखी थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं ढवळून घ्यायचं आणि ह्याला छान एक उकळी येऊ द्यायची एक उकळी आली की याच्यामध्ये परत एक चमचा तूप घालायचं आहे तूप तुम्ही गायचं आणि साजूक तूप वापरा आणि मस्त भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक छान उकळी काढायची आहे एक उकळी काढून झाली की आपली मस्त मसूरची डाळ तयार आहे गरम गरम इंद्रायणीच्या भाताबरोबर तुम्हाला आवडेल ते सॅलड घ्या आणि ही डाळ घ्या आणि हे परिपूर्ण जेवण मस्त एन्जॉय करा अशा प्रकारे केलेली मसुराची डाळ मला तर खूप आवडते तुम्हालाही आवडेल तुम्ही जरूर करून बघा आणि अशा छान छान हेल्दी तरीही सोप्या रेसिपीजसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनही दाबा थँक्यू